नमस्कार सर्वांना. इयत्ता 5वी 4 38व्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे श्री सुरसे महेंद्र सर. सरांची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी, तालुका श्रीगोंदा. सर, आज आपल्याला इंग्रजी या विषयातील व्होकॅब्युलरी मधील रायटिंग, वर्ड रजिस्टर, फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन, युझिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, डिक्शनरी स्किल्स याबाबत मार्गदर्शन करणार आहे. तर सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. ओके मॅडम, धन्यवाद. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नाऊ टुडे वी आर गोइंग टू सी द सेकंड मेन सब युनिट, व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी या शब्दामध्येच आपल्याला माहिती बघा, शब्द संपत्ती. तर या उपघटकावर 24% म्हणजे इंग्रजीचा पेपर 50 मार्कांचा आहे. 12 मार्कांसाठी 6 प्रश्न या उपघटकावर विचारले जातात. तर याच्यामध्ये व्होकॅब्युलरीमध्ये बरेचसे आणखी उपघटक आहेत, जवळपास 13 उपघटक आहेत. त्यापैकी आज आपण या ठिकाणी त्यातले 4 उपघटक पाहूया. त्यातला पहिला जो उपघटक आहे त्याचं नाव रायटिंग वर्ड्स रजिस्टर. आता रजिस्टर म्हणजे एखादी यादी म्हणा किंवा एखादं छोटस आपण एक नोटबुक मध्ये काहीतरी लिखाण करतो बघा, त्याप्रमाणे रजिस्टर. मग आपल्याला या ठिकाणी वर्ड्सचं रजिस्टर काय असतं बघा, शब्दांची यादी. समजा तुमच्या समोर या ठिकाणी एक शब्द आहे, फॉर एक्झाम्पल स्कूल. मग या स्कूल शब्दाशी संबंधित तुमच्या मनामध्ये आलेले याला मिनिंगफुल असणारे असे वेगवेगळे शब्द, त्या शब्दांची यादी म्हणजेच वर्ड रजिस्टर. बघा, आता स्कूल संदर्भात आपल्याला इंग्रजीतून काही शब्दांचं इंग्रजी नाव नसेल पण मराठी नाव माहिती आहे, तर त्याचं इंग्रजी नाव शोधून अशी बरीच इंग्रजी नावं आपल्याला माहिती आहेत स्कूल या संदर्भात. बघा, पहिल्यांदा म्हणजे शाळा आहे तर शाळेला इमारत आहे, म्हणजे या ठिकाणी बिल्डिंग. त्यानंतर टीचर, स्टुडंट, शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये फळा असतो बघा, ब्लॅकबोर्ड, फळ्यावर लिहिण्यासाठी चॉक असतो, चॉक. अशा वेगवेगळ्या शब्दांची यादी करणे म्हणजे रायटिंग वर्ड रजिस्टर. ओके, आता आपण प्रत्यक्ष याच्यावर विचारले जाणारे प्रश्न पाहूया. व्होकॅब्युलरी या उपघटकात तुम्ही जेवढे जास्तीत जास्त इंग्रजी शब्द पाहणार, त्या पाहिलेल्या शब्दांचा अर्थ समजावून घेणार, तेव्हा तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. यातला पहिला प्रश्न आपण पाहू जो आपल्या स्क्रीनवर आहे बघा. फाइंड द ऑड टर्म, आणि ऑड टर्मच्या पुढे आणखी एक आहे ऑड टर्म वर्ड. फाइंड द ऑड टर्म वर्ड. बघा, हा प्रश्न 2017 या वर्षाच्या आपल्या मुख्य परीक्षेसाठी हा प्रश्न विचारलेला होता. तर याच्यामध्ये याचे ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. पहिला ऑप्शन आहे कॅबेज, दुसरा तुम्ही वाचून पहा दुसरा काय आहे, नंतर मी वाचतो. तिसरा आहे रॅडिश, चौथा आहे ब्रिंजल. आता आधी आपण प्रश्नाकडे जाऊया, मग आपण ऑप्शन पाहू. फाइंड द ऑड टर्म. प्रश्न हा आपल्याला किती जरी सोपा वाटला तरी सर्वप्रथम तो नीट वाचला पाहिजे, नेमकं त्याच्यामध्ये विचारलंय काय. ऑड टर्म, आता ऑड म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे. ऑड म्हणजे अशी टर्म की इतरांपेक्षा ती एकटीच टर्म वेगळी आहे. म्हणजे समजा चौथीच्या वर्गातली 3 मुलं आहेत आणि एक मुलगा 5वीच्या वर्गातला येऊन बसलाय. चौथीची सगळी मुलं वेगळी आणि 5वीचा एक मुलगा वेगळा.
अशा प्रकारे आपल्याला इथं ऑड टर्म फाइंड करायचे आहे. आणि प्रश्न अतिशय सोपा आहे. या चार पर्यायामध्ये कॅबेज, ऑस्ट्रिच, रॅडिश आणि ब्रिंजल, पण याच्यासाठी आपल्याला नेमकं हे काय आहे हे माहीत पाहिजे. बघा, याचं सगळ्यांनी उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करायचंय. खूप इझी प्रश्न आहे. कॅबेज, कॅबेज म्हणजे आपल्याला माहिती कोबी. त्यानंतर ऑस्ट्रिच, ऑस्ट्रिच याबद्दल पण तुम्हाला माहिती आहे 100%. रॅडिश आणि ब्रिंजल, रॅडिश म्हणजे मुळा आणि ब्रिंजल वांग. या तिन्ही 1, 3 आणि 4 या ऑप्शन्स मध्ये भाज्यांची नावं आहेत. आणि ऑस्ट्रिच हा पक्षी आहे, बरोबर, शहामृग. ओके, त्यामुळे आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. ओके, आपण पुढचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. बघा, आता ऑड प्रश्न नाहीये. कम्प्लीट, कम्प्लीट म्हणजे पूर्ण करा. द वर्ड रजिस्टर, खाली दिलेली शब्दांची जी यादी आहे ती यादी तुम्हाला पूर्ण करायची आहे. वर्ड रजिस्टर, बघा आता यादी कोणती आहे आपण पाहूया. यादीतला पहिला शब्द आहे ड्रम, दुसरा शब्द आहे सिंबल्स, तिसरा आहे फ्ल्यूट आणि चौथ्याच्या पुढे डॉट डॉट आहेत. आणि हा प्रश्न हा सुद्धा फेब्रुवारी 2019 च्या एक्झाम मध्ये हा विचारलेला होता. आता बघा, ड्रम, सिंबल्स आणि फ्ल्यूट. आता यातलं एखादं नाव तरी आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. ड्रम, ड्रम म्हणजे पाणी भरण्याचा ड्रम नाही, ड्रम म्हणजे आपला ढोल, वाजविण्याचा ढोल. त्यानंतर फ्ल्यूट पण बऱ्याच जणांना माहिती, फ्ल्यूट म्हणजे बासरी. आता हे सिंबल्स, ह्या दोन शब्दांवरून पहिले आपल्याला हे लक्षात आलं की ही म्युझिकची इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वाद्य. सिंबल्स काय भानगड आहे? सिंबल्स ह्या झांजा. बघा, तुम्ही गोल आकाराच्या लोखंडी झांजा पाहिल्या असतील, तर ह्या तीनही शब्द म्युझिकशी संबंधित आहेत. दे आर रिलेटेड विथ म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स. ओके, आता याचे आपण चार ऑप्शन्स पाहू. याचा पहिला ऑप्शन आहे सीव, दुसरा स्टेन, तिसरा तंबोरिन आणि चौथा ग्रॅटर. ग्रेटर नाही बरं का, ग्रॅटर. ओके, हे चारही ऑप्शन्स नीट बघा. आता इथं थोडा असा विचार करायचा की समजा आपल्याला योग्य पर्याय शोधता येत नाही, मग आपण चुकीचा पर्याय शोधू. चुकीच्या पर्यायामध्ये दुसरा पर्याय जो आहे तो स्टेन. स्टेन म्हणजे स्टेनर असतं बघा, ते डाग मिटवण्यासाठी. तर स्टेन या शब्दाचा अर्थ आहे, स्टेन म्हणजे डाग, आपल्या शर्टला पडलेला डाग खेळताना. त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी कॅन्सल होतोय, 2 नंबरचा. हा काय म्युझिक इन्स्ट्रुमेंट नाही. आता ग्रॅटर, ग्रॅटर हे तुम्ही चित्रामध्ये ग्रॅटर पाहिलं असेल, खोबरं किसण्यासाठी, खोबरं आपण किसतो त्यासाठी एक साहित्य असतं बघा, त्या साहित्याला किसणी किंवा खवणी असा शब्द आहे. त्यामुळं हे हा सुद्धा ऑप्शन गेला. आता हे वरचे दोन ऑप्शन राहिले, सीव आणि टंबोरिन. आता हे जो टंबोरिन आहे हा तंबोरा या अर्थाचा शब्द होऊ शकतो का? तर नाही. हा तंबोरिन इंग्रजीमध्ये आहे. तर 1 नंबरचा ऑप्शन आपण पाहू, सीव. सीव म्हणजे काय? तर गहू किंवा धान्य चाळण्यासाठी, त्यातले खडे निसण्यासाठी चाळणी असते बघा, गाळणी वेगळी आणि चाळणी वेगळी. तर हा चाळणी ऑप्शन सुद्धा गेला. हे 3 ऑप्शन्स थोड्याफार प्रमाणात जर माहीत असतील तर
याला आपण कट करू शकतो. आता तंबोरीन काय आहे, तर हे एक म्युझिक इंस्ट्रुमेंट आहे. तुम्ही डप किंवा खंजिरी या अर्थाचा हा शब्द आहे. तुम्ही जर चित्रपट पाहिले असतील तर त्याच्यामध्ये हिरोकडे बघा, ते एक गोल असा डप असतो, तो डप तो ओरिजिनली वाजवत नसतो, त्याचं म्युझिक चालू असतं मागे, पण ते वाजवताना आपल्याला दिसत. तर आपला मुख्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, तंबो रिन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द ऑड टर्म. बघा पुन्हा एकदा ऑड टर्मचा प्रश्न आलेला आहे. फाइंड द ऑड टर्म, वेगळी टर्म ओळखा. आणि हा प्रश्न आहे फेब्रुवारी 2019 मध्ये विचारलेला. आता याचे ऑप्शन्स पाहू, कोणती ऑड टर्म आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, ककुंबर किंवा कुकुंबर म्हणा, फेन्युग्रीक. काही नावं आपल्यासाठी नवीन जर असतील तर असं समजायचं की आणखी आपण थोडा एन्जॉयबल अभ्यास केला पाहिजे, थोडा एन्जॉय घेऊन, तेव्हा ती गोष्ट आपल्या पक्की लक्षात राहील. कोरिएंडर. आता बघा याच्यातली दोन तरी नावं आपल्याला माहिती, कुकुंबर आणि स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजे पालक आणि कुकुंबर किंवा ककुंबर म्हणजे काकडी. आता फेन्युग्रीक आणि कोरिएंडर हे जर दोन नवीन शब्द आपल्यासाठी असतील तर कोरिएंडर किंवा कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर आणि फेन्युग्रीक म्हणजे मेथी. त्यामुळे हे दोन आपल्याला हिरव्या पालेभाज्यांची नावं या ठिकाणी दिसली. आणि स्पिनॅचवर जर आपण गेलो तर ही तर पालक आहे, म्हणजे ही मुख्य हिरवी भाजी आहे. आपली मम्मी आपल्याला सांगते पालकची भाजी खात जा, त्याच्यामध्ये खूप चांगले गुण असतात, रक्त वाढतं. तर ह्या तीन ज्या पर्यायामध्ये आहेत, ऑप्शनमध्ये हिरव्या पालेभाज्यांची नावं आहेत, पण काकडी ही हिरवी पालेभाजी नाही, काकडी ही फळभाजी आहे काकडी. त्यामुळे आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1. ओके, त्यामुळं या ठिकाणी हा पालेभाज्यांचे तीन ऑप्शन एका ग्रुपमधले आहेत, पण ककुंबर हा वेगळा आहे, त्यामुळे ऑड टर्म ककुंबर. ओके, क्वेश्चन नंबर 4 कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 4, चूज. चूज म्हणजे निवडणे, निवडा. चूज द इनकरेक्ट. बघा त्याच्यामुळेच मी सांगितलं तुम्हाला की प्रश्नाकडं वाचण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्या. आपल्याला खूप जास्त वेळ नाहीये पेपरला, तरी पण इतका वेळ नक्कीच आहे की आपण प्रश्न वाचू शकतो. हुशार मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो की ते प्रश्न घाईत वाचत नाहीत. त्यांना वाटतं पर्यायावरून मी डायरेक्ट उत्तर काढू शकतो, पण विचारलंय काय हेच ते पाहत नाही. जेवढा वेळ प्रश्न वाचायला लागणार आहे तेवढा लागू द्या, काय फरक पडत नाही. ओके, बघा चूज द इनकरेक्ट. इनकरेक्ट म्हणजे करेक्टच्या ऑपोजिट. आता चुकीचा पर्याय किंवा चुकीची जोडी या ठिकाणी निवडायची, बरोबर जोडी नाही. बघा पहिला ऑप्शन आहे अ टायनी डे. अ टायनी डे. अ रिच मॅन. अ रेनी डे. अँड अ शार्प डे. बघा एखाद्या विद्यार्थ्याला जर याच्यातले चारही पर्याय थोडे विचित्र वाटत असतील, कळत नसेल, तर थोडा विचार करून बघा. चुकीचा पर्याय निवडायचा आहे. आपण जर आपल्याकडे शार्पनर असतं, बघा शार्पनर हे टोक करण्यासाठी असत, मग चौथ्या पर्यायात असा शब्द आहे शार्प. शार्प म्हणजे टोकदार, कारण शार्पनर हे टोक करण्याचे यंत्र आहे. तर टोक, टोकदार डे म्हणजे टोकदार दिवस, असं कधी होईल का थोडा विचार करायचा. टोकदार दिवस हा पॉसिबलच नाही. दुसऱ्या पर्यायात अ रिच मॅन. अ रिच मॅन माणूस आहे, पण कसा रिच आहे, ऍडजेक्टिव्ह लावले बघा, रिच श्रीमंत माणूस. रेनी डे पावसाचे दिवस किंवा पावसाचा दिवस, एकच दिवस आहे.
टायनी डे, छोटा दिवस, टायनी म्हणजे छोटा। मग या ठिकाणी बघा, प्रत्येक या ठिकाणी ऍडजेक्टिव जुळते, एक नंबर पर्याय, दोन नंबर आणि तीन नंबर। पण चौथ्या पर्यायात अ शार्प डे हे जुळत नाही, त्यामुळं टोकदार दिवस होऊ शकत नाही, म्हणजे आपलं उत्तर आहे चुकीचा पर्याय, आपल्याला निवडायचा आहे ऑप्शन नंबर 4। ओके, आता या प्रकारातला आपला शेवटचा प्रश्न आपण पाहूया, क्वेश्चन नंबर 5। लुक ऍट द डायग्राम अँड चूज द करेक्ट ऑप्शन। बघा आता इथं मी फक्त करेक्ट लिहितो, आपल्याला फक्त करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे, आणि खाली जी डायग्राम आहे या डायग्राम कडे आपल्याला पाहायचं आहे। लुक ऍट द डायग्राम, डायग्राम मध्ये नाव आहे बघा पहिल्यांदा प्लांट्स, आणि त्याच्या खाली या प्लांट्सचे असे वेगवेगळे त्यांनी बाण केलेले आहेत, त्या बाणांचाच अर्थ आहे की ही खाली प्लांट्सचीच नाव आहेत। बघा जे वरती मुख्य नाव आहे त्याच्या खाली जर नावं असतील तर ती त्या मुख्य नावाचाच भाग असतो। पहिलं नाव आहे मॉस, दुसरं हर्ब, तिसरं कॅक्टस, आणि चौथं आहे क्वेश्चन मार्क। म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या जागेवर करेक्ट ऑप्शन कोणता येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। ओके, यासाठी ऑप्शन नंबर 1, 2, 3 अँड 4। पहिला ऑप्शन आहे स्टेम, दुसरा आहे थॉर्न, तिसरा आहे वाइन, आणि चौथा आहे ग्रेन, वाइन अँड ग्रेन। आता याच्यासाठी थोडं तरी आपल्याला शब्दांची माहिती असणं गरजेचं आहे। आपल्याला प्लांट त्यांनी नाव दिले, म्हणजे प्लांट ही वनस्पती, या वनस्पतीच्या प्रकारामध्ये मॉस, हर्ब हिरव्या रंगाच्या वनस्पती, कॅक्टस काटेरी वनस्पती, मॉस हा शेवाळाचा एक प्रकार आहे। बघा जिथं पाणी जास्त असतं त्या ठिकाणी ते शेवाळ उगवतं। मग चौथा प्रकार यांच्या सारखा कोणता येईल, करेक्ट ऑप्शन आहे म्हणजे सारखा। तर या ठिकाणी चार पर्यायांचा आपल्याला थोडं तरी माहित पाहिजे। थॉर्न म्हणजे काटे, काटे ही वनस्पती नाही होणार, हे काटे आहेत थॉर्न। आता ग्रेन, ग्रेन म्हणजे धान्य, चौथा पर्याय। थोडं आपण पर्यायांना आपल्या पद्धतीने फिरवायचे, ग्रेन म्हणजे धान्य। आता स्टेम आणि वाइन हे माहित नाही आपल्याला काय आहे। स्टेम म्हणजे देठ किंवा खोड, एखाद्या छोट्या वनस्पतीचं देठ असतं, थोड्या मोठ्या वनस्पतीला खोड असतं, तर ते स्टेम म्हणजे खोड हा वनस्पतीचा भाग आहे, ती वनस्पती नाही, प्लांट नाही। आता हे जे वाइन आहे, वाइन म्हणजे झाडाच्या आधाराने चढणारी जी वनस्पती आहे तिला वेल असं नाव आहे, वेल। आपल्याला माहिती आहे भोपळ्याचं वेल, कारल्याचं वेल, बरोबर। तर या वेली या वनस्पतीच्या प्रकारात येतात, त्यामुळं या ठिकाणी आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3। ओके, आता आपण याच्यातला पुढचा जो मेन उपघटक आहे त्याच्याकडे जाऊया, त्याचं नाव आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन। आता स्मॉल वर्ड फाइंड करणे हा तसा खूप सोपा प्रकार आहे, पण याच्यासाठी आपली निरीक्षण क्षमता चांगली पाहिजे, आपण शब्दांकडे नीट पाहिलं पाहिजे। स्मॉल वर्ड्स आपल्याला फाइंड करायचे आहेत बिगर मधून, फ्रॉम बिगर वन्स। आता आपण याच्या डायरेक्ट प्रश्नांकडे जाऊया। प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर 1, चूज अ वर्ब, चूज म्हणजे निवडा, अ वर्ब एकच वर्ब आहे, अ वर्ब, वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड असतो, त्या वाक्यात घडलेली क्रिया म्हणजे क्रियापद, फ्रॉम द वर्ड, कुणामधून, फ्रॉम द वर्ड, वर्ड आहे ऑक्टॅगॉन। बघा ऑक्टॅगॉनचा पेन पण आहे बरं का, आपल्याला ऑक्टॅगॉन, या ऑक्टॅगॉन मधून एक वर्ड असा फाइंड करायचा आहे की जो वर्ब आहे, जो काय आहे, वर्ब आहे, क्रिया आहे। आता या ठिकाणी आपण जर ऑप्शन पाहिले तर इतके सिंपल ऑप्शन आहेत,
की आपल्याला ऑप्शन वरूनच त्याची क्रिया करणार आहे. पहिला ऑप्शन आहे ऑन, दुसरा आहे गो, तिसरा सी टी ए जी, हा शब्दच नाही आहे सी टी ए जी, आणि जी ओ एन. आता बघा, ऑन द कॅट इज ऑन द बॉक्स, म्हणजे हे प्रिपोजिशन या प्रकारामध्ये आहे ऑन, त्यामुळे हे वर्ब नाही. ओ एन ऑन होत या ठिकाणी, ओ एन ऑन, पण हे वर्ब नाही. ओके, आता बघा गो सी टी ए जी, आता सी टी ए जी चा काहीच ताळमेळ नाही, आणि जी ओ एन गॉन, जी ओ एन ई असतं गॉन, पण इथं ई तर नाहीच आहे, त्यामुळे हा जी ओ एन पण होणार नाही. म्हणजे चुकीचे तीन पर्याय जर कट केले तर फक्त ऑप्शन नंबर टू उरला, आणि गो ही क्रिया हे वर्ब सगळ्यांना माहिती, त्यामुळे गो म्हणजे जाणे, आणि जाण्याची क्रिया जी ओ गो या ठिकाणी छोटा शब्द बनतोय. आता क्वेश्चन नंबर टू कडे आपण जाऊया. आतापर्यंत बोर्डाच्या एक्झामिनेशन मध्ये, आपल्या इंग्रजीच्या पेपर मध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला नाहीये, पण यावेळेस विचारतील, म्हणजे विचारला नाही म्हणजे विचारणारच नाही असं काही नाही. ओके, क्वेश्चन नंबर टू आहे, फाइंड द वर्ब, पुन्हा बघा एक प्रश्न आहे वर्बचा, हिडन. आता हे हिडन शब्द बऱ्याच जणांना त्रास देतो. हिडन म्हणजे काय? हिडन म्हणजे लपलेला. इन द वर्ड बिकेम, बी केम. आता या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह आहे, तर एकेरी अवतरण चिन्ह ज्या शब्दाला आहे तो शब्द आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बिकेम. या बिकेम मधून आपल्याला वर्ब फाइंड करायचा आहे एक, तर आपल्याला त्यासाठी पर्याय पाहिजेत. बघा, पहिला पर्याय आहे बी, दुसरा आहे कॅम, तिसरा आहे ई सी ए एम, आणि चौथा आहे सी ए एम ई. आता बघू, आता हा कॅम, कॅम तर काय वर्ब नाहीये, म्हणजे हा इथंच कट झाला. ई सी ए एम हे सुद्धा नाहीये. आता पहिला आणि चौथा हे दोन ऑप्शन आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आता बी, आय विल बी देअर, इथं भविष्यकाळ रूपात आपण बी वापरतो. बघा, मग ही मुख्य क्रिया नाही, वर्ब नाही, या वर्बला मदत करण्यासाठी बी वापरतात, त्यामुळे बी पेक्षा आपण चौथ्या पर्यायाकडे जाऊन बघू, केम. सी ए एम ई, केम. जर नीट आपण विचार केला तर कमचा भूतकाळ, पास्ट टेन्स आहे केम, म्हणजे कम म्हणजे येणे आणि केम म्हणजे आलो. आय केम देअर, मी तिथे आलो, म्हणजे या ठिकाणी चौथा पर्याय एकदम बरोबर आपल्याला मॅच होतोय. पहिला पर्याय सुद्धा नाही, म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे, ऑप्शन नंबर फोर, केम. ओके, आता या प्रकारातला आपण तिसरा आणि शेवटचा प्रकार पाहू क्वेश्चनचा. क्वेश्चन आहे बघा तिसरा, सिलेक्ट द ऑपोजिट. आता सर्वांना खूप वेळा झालेलं आहे, ऑपोजिट माहिती आहे, ऑपोजिट वर्ड ऑफ द अंडरलाइंड वर्ड, द वर्ड अंडरलाइंड, म्हणजे ज्या शब्दाला आपण अंडरलाइन केलेली आहे त्या शब्दाचा आपल्याला ऑपोजिट वर्ड फाइंड करायचा आहे. आता आपण शब्द घेऊ, शब्द आहे हा. आता अंडरलाइन कुठं आहे बघा, अंडरलाइन आहे ओ एल डी, ओ एल डी. आता ओ एल डी या खाली अंडरलाइन केली म्हणजे आपला शब्द आहे ओल्ड. मग ओल्ड चा ऑपोजिट, बऱ्याच जणांचं पाठांतर खूप छान असतं, ओल्ड चा ऑपोजिट आहे न्यू. तर चार पर्याय जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहूया, पर्यायावरून गेल्यानंतर तर आपल्याला आणखी हा प्रश्न इझी आहे. चार ऑप्शन आहेत, पहिला ऑप्शन आहे गोल्ड, दुसरा ऑप्शन आहे एन ए डब्ल्यू, बघा घाई घाई मध्ये आपण एन ए डब्ल्यू पाहून बसतो, तिसरा ऑप्शन आहे एन ई डब्ल्यू, आणि चौथा आहे जी आय व्ही ई. तर बघा,
आपण घाई न करता गोल्ड आणि गिव हे तर दोन पर्याय नाहीच ओल्डच्या विरुद्ध, त्यामुळे हे कट झाले. आता दुसरा आणि तिसरा एन ए डब्ल्यू हा हे पर्यायातलं चुकीचं स्पेलिंग आहे, पण एन ई डब्ल्यू न्यू हे बरोबर आहे ओल्ड न्यू जुनं आणि नवं. तर ऑप्शन नंबर थ्री आपण रंगवायचा आहे. आणि रंगवताना एक गोष्ट ची काळजी, वारंवार ही काळजी घ्यायची, प्रश्न क्रमांक किती आहे. समजा हा क्वेश्चन नंबर 14 आहे आणि 14 साठी मला 3 रंगवायचा आहे, हे आपण दोनदा खात्री करून घ्यायचं. क्वेश्चन नंबर 14च आहे का आणि 14च तिसराच पर्याय आहे का, आणि मग रंगवताना सुद्धा मी क्वेश्चन नंबर 14च पाहतोय का आणि त्याच्यात तिसरा रंगवतोय का, हे नीट पाहायचं. कारण आपण इतक्या मेहनतीने अभ्यास करून पेपर सोडवायचा आहे आणि आपल्या थोड्याशा घाईमुळं जर आपण रंगवण्यात चुकलो तर मात्र याचा उपयोग होणार नाही. तर आता क्वेश्चन नंबर, आपण या ठिकाणी 3 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत फाइंडिंग स्मॉल वर्ड साठी, हे 3 क्वेश्चन्स या ठिकाणी पुष्कळ आहेत. आता आपला तिसरा जो प्रकार आहे उपघटक, त्याच्याकडे आपण जाऊ. आणि हा उपघटक तसा खूप महत्वाचा आहे युजिंग और रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे काय बघा. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूप, एखाद्या मोठ्या शब्दाची छोटी रूप, संक्षिप्त रूपे. बघा आता व्हॉट्सअपमुळे मोबाईलमुळे तुम्हाला भरपूर गोष्टी इतक्या कळलेल्या आहेत, काही चांगल्या गोष्टी पण आहेत. व्हॉट्सअपवर आपण मेसेज करताना बघा डब्ल्यू सी टाईप करतो, डब्ल्यू सी चा अर्थ तुम्हाला माहिती आहे वेलकम, वेलकम. नंतर बरेच जण इतके संक्षिप्त रूप वापरतात की त्याचा अर्थ लावायला पण थोडा वेळ लागतो, टी सी आणि जी एन असं टाईप करतात, टेक केअर, गुड नाईट. ओके, त्याचप्रमाणे आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स हे शब्दांमध्ये पाहायचे आहेत. तर बघूया आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आता बघा तुमच्या समोर मी दोन शब्द लिहितो, इज नॉट. आपण थोडं नॉट असलेले आधी बघू, त्यानंतर आर नॉट. ठीक आहे, दोनच पाहूया. आता पहा इज नॉट आणि आर नॉट, जेव्हा आपल्याला या दोन शब्दांना एकत्र आणायचे, यांना मिक्स करायचे, कॉन्ट्रॅक्ट करायचे, तर यांचं कॉन्ट्रॅक्ट करताना आपल्याकडं एक छोटीशी आयडिया आपण डोक्यात ठेवायची. जेव्हा पुढचा शब्द या मागच्या शब्दामध्ये मिक्स होणार आहे तेव्हा पुढच्या शब्दातला जो स्वर आहे तो स्वर गायब होतो. बघा पुढच्या शब्दातला हा जो स्वर आहे वोवेल तो गायब होतो. बघा हा ओ या ठिकाणी दोघांकडे पण आहे, दोन्ही शब्द दोन्ही आपल्या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स मध्ये आपल्याला पाहायचा आहे, तो ओ आपल्याला गायब करायचा. बघा सुरुवातीपासून जे आहे ते आपण तसंच लिहूया, इज आय एस आहे, एन सुद्धा आपल्याला इथं असंच लिहायचं आहे, खाली सुद्धा ए आर ई पूर्ण आणि एन लिहायचं. आता हा जो ओ गायब करणार आहे या ओच्या ऐवजी आपल्याला आपला ऍपोस्ट्रॉफ, ओच्या ऐवजी आपल्याला ऍपोस्ट्रॉफ म्हणजे जो स्वल्पविराम आपण म्हणतो त्या स्वल्पविरामासारखा, स्वल्पविराम नाही, या यांच्या वरती इथं एक छोटीशी उभी रेष उजव्या बाजूला वर तिरप्या बाजूला. कारण ओ जेव्हा गायब करायचा आहे तेव्हा ओची जागा घेतली त्या छोट्या रेषेने आणि पुढे मग आपलं ओ गायब करून जे उरलेलं अक्षर आहे ते आपण या ठिकाणी लिहायचं. इज नॉट इजंट, तर इजंट म्हणायला सोपं आहे पण पाहताना एन आणि टी यांच्यामध्ये आपला ऍपोस्ट्रॉफ आहे. ओके,
तर यन आणि टी यांच्या मध्यभागी काळजी घ्यायची की तिथंच आपल्याला ॲपॉस्ट्रॉफ द्यायचा आहे. ओ कॅन्सल करून आपण आणखी काही शब्द पाहू. आपण नॉट असलेले शब्द पाहूया आधी. डू नॉट, हॅड नॉट, कॅन नॉट, मस्ट नॉट. सेम सगळ्या ठिकाणी आपण हीच युक्ती वापरून परफेक्ट आपलं उत्तर फाइंड करू शकतो. बघा, ओ ओ ओ ओ पुढचा ओ, पुढच्या शब्दातला स्वर जो आहे तो आपल्याला गायब करायचा आहे. मागचे तीनही अक्षर एकत्र जोडून तसेच लिहायचे. इथं चार अक्षर, इथं चार, इथं पाच. मागच्या अक्षरांना हात लावायचा नाही, तशीच ती अक्षर लिहून ठेवायची. डू आणि पुढचा यन, हॅड त्याच्या शेजारी यन, त्यानंतर कॅन. बघा आता इथं कॅन साठी एक गंमत आहे. कॅन मध्ये आपल्याला कॅन नॉट असा शब्द जेव्हा येतो तेव्हा इथं दोन वेळा यन आहे. मग दोनदा यन असेल तर दोन यन लिहायची इथं आवश्यकता नाही, एकच यन लिहायचा, दोन यन लिहायचे नाहीत. हा बदल या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. पाठांतरापेक्षा थोडं आयडिया वापरा, ट्रिक वापरा. मस्ट नॉट या ठिकाणी मस्ट चा एम यू एस टी पूर्ण घ्यायचा आहे, पुढचा यन घ्यायचा. आता जिथं आपण ओ गायब केला तिथं वरती ॲपॉस्ट्रॉफ देऊया आणि पुढचं अक्षर ते मात्र काही बदलायची गरज नाही, तो पुढचा टी तसाच ठेवायचा. बघा, डोंट, हॅडंट, कांट अँड मस्टंट. मस्ट नॉट, मस्टंट. आपण वाचताना हे वाचतो, पाठ पण करतो, पण याच जे ॲपॉस्ट्रॉफ आहे तो आपल्याला चुकवायला नाही पाहिजे, त्यामुळे आपण थोडी ट्रिक या ठिकाणी वापरूया. आता अशा प्रकारच्या शब्दांमध्ये दोन शब्द अपवाद आहेत. अपवाद म्हणजे त्यांचं जरा थोडं वेगळ्या पद्धतीने लिखाण आहे आणि जे अपवाद आहे तेच आपल्याला परीक्षेला विचारतात आणि आपला गोंधळ उडतो. बघा, विल नॉट आणि शाल नॉट हे अतिशय महत्वाचे दोन शब्द आहेत. विल नॉट आणि शाल नॉट. आता विल नॉट ओ या ठिकाणी उडवायचा आहे याच्याबद्दल काहीच तिळमात्र शंका नाही, ओ तर जाणारच आहे. पण या ठिकाणी विल नॉट साठी ह्या आय डबल एल आणि एन ह्या एकत्र सगळ्यांचा पूर्ण गायब होऊन काय तयार होतंय आपण पाहूया. आय डबल एल आणि एन यांचं पूर्ण हे गायब होतं आणि या ठिकाणी डब्ल्यू ओ यन म्हणजे ओ आणि यन आणि ॲपॉस्ट्रॉफ आणि मग टी. आता इथं हे कसं झालं असं याबद्दल आपण थोडी चर्चा करू, थोडा आपल्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करू. शाल नॉट कडे बघू आपण आधी. शाल नॉट, बघा दोन यल या ठिकाणी उडवायचे आहेत. आणि ओ उडवायचा आहे. मग शाल नॉट मधला एस एच ए शा ठेवला, दोन यल उडाले, पुढचा यन राहू द्यायचा आहे, ॲपॉस्ट्रॉफ आणि टी. आता बघा, ॲपॉस्ट्रॉफ आणि टी. विल नॉट, वोंट, शाल नॉट, शांट. आता तुम्ही म्हणाल सर आपण ओ उडवायचा होता, मग ओ का नाही उडवला इथं? तर इथं ऑलरेडी आय हा स्वर उडवायचा आहे आणि दोन यल हे उडवायचे आहेत, त्यामुळे आय आणि दोन यल उडाले तर ओ राहतो, म्हणून डब्ल्यू ओ एन ॲपॉस्ट्रॉफ टी. इथं दोन यल उडाले, इथं ए स्वर ठेवायचा आहे आणि ओ हा स्वर गायब करायचा आहे. ए आय ओ यू, विल नॉट, वोंट, शाल नॉट, शांट. ओके, आता आपण क्वेश्चन्स कडे जाऊया. आता याचे क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर यातला पहिला, फेब्रुवारी 2017 या वर्षी विचारलेला होता. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. बघा, चूज द करेक्ट, आता आपण करेक्ट फक्त लिहू या ठिकाणी, आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वर हा प्रश्न आहे.
चूज द करेक्ट कॉन्ट्रैक्टेड फॉर्म फॉर द अंडरलाइंड वर्ड्स, अंडरलाइन केलेल्या वर्ड साठी, अंडरलाइंड वर्ड्स शब्दांसाठी, अनेक शब्द म्हणजे दोन शब्द असतील ते अनेक वचन, फेब्रुवारी 2017 या वर्षी हा प्रश्न विचारला होता. आता याचं वाक्य पाहू आपण. बघा वाक्य आहे, आय विल नॉट कम विथ यू, यू गो, आय विल नॉट कम विथ यू, मी तुझ्या सोबत येणार नाही. आय विल नॉट, आता अंडरलाइन आहे विल नॉट खाली, म्हणजे आपल्याला विल नॉट याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विचारलेला आहे. आताच आपण पाहिले बघा, विल नॉट याच्यासाठी त्यांनी तुम्हाला चुकवण्यासाठी, बघा आपल्याला चुकवण्याच्या भरपूर चान्सेस आहेत, पण आपण चुकायचा एकही चान्स द्यायचा नाही. त्याचं एकमात्र फक्त याचा उपाय आहे प्रॅक्टिस. बघा चौथा पर्याय, आता या चारही पर्यायांकडे नीट बघा. पहिल्यांदा अपॉस्ट्रॉफ शेवटी कधीच नाही, त्यामुळे हा पर्याय जागेवर गेला. बर, आता हे तीन पर्याय उरले, दुसरा तिसरा चौथा. डब्ल्यू ओ, ओ च्या पुढे अपॉस्ट्रॉफ आहे, आपल्याला एन च्या पुढे अपॉस्ट्रॉफ पाहिजे, त्यामुळे हा पर्याय पण गेला. आता इथं पण एन च्या पुढे आहे, वरती पण एन च्या पुढे आहे, ठीक आहे. मग विल नॉट या शब्दासाठी तो एक अपवादात्मक शब्द असा आहे की तिथं यल यल हे दोन यल यल गायब होणार आहेत आणि आय हा स्वर गायब होणार आहे, त्यामुळे हा चौथा पर्याय सुद्धा येणार नाही. दुसरा पर्याय या ठिकाणी आपला ऑप्शन बरोबर आहे, यांच्या पुढे अपोस्ट्रॉफ डब्ल्यू ओ एन टी, विल नॉट वॉन्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, क्वेश्चन नंबर टू. आता बघा, एक या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की जर तुम्ही स्टँडर्ड फर्स्ट पासून स्टँडर्ड फिफ्थ पर्यंतची इंग्लिश टेक्स्ट बुक्स, जे आपली रेग्युलर टेक्स्ट बुक्स आहेत, या टेक्स्ट बुक्सच जर आनंदाचन केलं, नुसतं वाचन नाही, एन्जॉयबल वाचन, रीडिंग, एन्जॉयबल रीडिंग कशी, की त्यातलं जी गोष्ट मला आवडली ती मी लिहून काढणार, मग ते होमोफोन्स असतील, चित्र असतील, चित्रांचे शब्द असतील, नवीन चित्र, या सगळ्यांचा पहिली ते पाचवीच्या इंग्रजीची पुस्तकं इतकी मन लावून वाचा, त्यांच्या नोट्स तयार करा. जर तुम्हाला हे तुम्ही काम केलं तर तुम्हाला 50 पैकी 50 म्हणजे आपल्याला 50 गुण मिळायला कुठलीच अडचण येणार नाही. ओके, क्वेश्चन नंबर टू, करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला निवडायचा आहे करेक्ट. तर यासाठी एक वाक्य त्यांनी दिलेलं आहे, हॅलो अमन, आपल्या पुस्तकातलंच आहे, हॅलो अमन डॉट 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 अँड गो होम, म्हणजे या रिकाम्या जागेवर आपल्याला काहीतरी शब्द लिहावा लागणार आहे. आता पर्यायाकडे जाऊ आपण. पहिला पर्याय आहे लेट अपॉस्ट्रॉफ आणि यूएस, दुसरा पर्याय आहे लेट अपॉस्ट्रॉफ आणि नुसता यस, तिसरा पर्याय आहे लेट यूएस आणि मग अपॉस्ट्रॉफ, चौथा पर्याय आहे लेट यस आणि शेवटी अपॉस्ट्रॉफ. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटी अपॉस्ट्रॉफ नाही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म साठी, तो पर्याय तिथं गायब झाला. आता लेट आणि अस हे जर दोन शब्द असतील तर दोन शब्द आपल्याला दिसायलाच नाही पाहिजेत, म्हणजे लेट पण दिसायला पाहिजे आणि यस पण दिसायला पाहिजे, असं होणारच नाही. लेट आणि अस हे दोन शब्द आहेत, त्यामुळे यातलं कुठलं तरी अक्षर स्वर गायब होणार हे नक्की. खाली पण बघा, लेट आणि अस दोन्ही अक्षर दिसत आहेत, दोन्ही शब्द दिसत आहेत, त्यामुळे हे दोन्ही पर्याय या ठिकाणी उडाले. म्हणजे इथं जरी एखाद्या मुलाचं पाठ नसेल, त्यांनी हे ध्यानात ठेवा, दोन शब्द जसेच्या तसे
कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये येऊ शकत नाही, कारण संक्षिप्त रूपाचा अर्थच काय आहे, त्याला छोटं करायचंय. मग लेट्स, LET अपॉस्ट्रॉफ आणि एस यातला यू गायब होणार आहे, म्हणून आपल्याला लेट आणि अपॉस्ट्रॉफ एस. लेट्स गो होम, चला आपण घरी जाऊया. हॅलो अमन, चल आपण घरी जाऊया. ओके, क्वेश्चन नंबर 3. अपॉस्ट्रॉफ हा भाग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म खूप इंटरेस्टिंग आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आहे बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर. बघा आला प्रश्न, अशा प्रश्नांवर जास्त प्रॅक्टिस करायची. इनकरेक्ट, पेन्सिलने लगेच रेष मारून घ्यायची क्वेश्चनच्या त्या मुख्य पार्ट खाली. इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग, पहिली जोडी, दुसरी, तिसरी आणि चौथी. बघा पहिली जोडी आहे यू आर, यू आर च त्यांनी दिलंय, यू काढलाय, अपॉस्ट्रॉफ आणि आर ई. नंतर वी हॅव, वी हॅव च दिलंय, वी काढलाय, अपॉस्ट्रॉफ आणि ए व्ही ई, ए व्ही ई. कॅन नॉट, कॅन नॉट च काय दिलंय बघा, सी ए एन टी, यांच्या पुढे अपॉस्ट्रॉफ आणि आय एम, आय एम, तर इथे आय च्या पुढे अपॉस्ट्रॉफ आणि एम. आता नीट बघा, इनकरेक्ट पेअर आपल्याला फाइंड करायचे आहे, मग या ठिकाणी आपल्याला यू आर, यू आर हा जो शब्द आहे, यू आर, या यू आर मध्ये हा जो अपॉस्ट्रॉफ आहे हा बरोबर आहे. चौथ्या पर्यायामध्ये आय एम हा सुद्धा बरोबर आहे आणि तिसऱ्या पर्यायातला कांट हा सुद्धा बरोबर आहे. आपल्याला दुसऱ्या पर्यायावर लक्ष द्यायचे, वी हॅव, वी हॅव. मग वी हॅव मध्ये डब्ल्यू ई अपॉस्ट्रॉफ आणि ए इथं वाढलेला आहे, हा एस वर गायब करायचा होता पण यांनी गायब नाही केला, त्यामुळे वी हॅव वी च्या पुढे अपॉस्ट्रॉफ आणि ए पाहिजे, नको आपल्याला व्ही ई पाहिजे, ए नको. तर दुसरा पर्याय हा इनकरेक्ट, म्हणून या ठिकाणी योग्य पेयर आहे इनकरेक्ट, पर्याय नंबर 2. ओके, आता यातला आपण शेवटचा प्रश्न पाहूया, क्वेश्चन नंबर 6. डॉट 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 प्ले क्रिकेट, प्ले क्रिकेट हा सेम प्रश्न आपण आता मगाशी घेतला होता. बघा परत तसेच पर्याय, लेट अस, नुसता लेट, नंतर LET अपॉस्ट्रॉफ एस, आणि आता थोडी गंमत केलेली आहे बघा. हा आता बघा, आपल्याला परफेक्ट माहिती आहे, सगळं आहे, ठीक आहे, पण या ठिकाणी आणखी एक इथं महत्वाची गोष्ट माहित पाहिजे. कोणत्याही इंग्रजी सेंटेन्सची सुरुवात ही कॅपिटल लेटरनेच व्हायला पाहिजे, हे एकदम युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आता आपण आधी बघू की चुकीचे अपॉस्ट्रॉफ कोणते, लेट आणि अस दोन्ही एकत्र असणार नाही, हा गेला उडून. नुसता लेट तर कधीच नाही असणार, अपॉस्ट्रॉफ पाहिजेच. तिसरा आणि चौथा या पर्यायामध्ये उत्तर, तर दोन्हीकडे सेम सेम दिसतंय बघा, LET अपॉस्ट्रॉफ एस, LET अपॉस्ट्रॉफ एस. मग नेमका पर्याय घ्यायचा कोणता, म्हणजे इथं आपल्या गोष्ट लक्षात अशी आली पाहिजे की लेट्स प्ले क्रिकेट हे एक वेगळं सेंटेन्स आहे, याची सुरुवात सुरुवातीला कॅपिटल लेटरच पाहिजे, स्मॉल एल येणारच नाही, त्यामुळे कॅपिटल LET अपॉस्ट्रॉफ एस, पर्याय नंबर 3. तर आपण अशा प्रकारे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स यावर आधारित थोडी इन्फॉर्मेशन पाहिली. आपला आजच्या तासिकेतला शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे डिक्शनरी स्किल्स, डिक्शनरी स्किल. बघा आता डिक्शनरी, डिक्शनरी तुम्ही बऱ्याच जणांनी यूज केलेली असेल, कोणी केली नसेल,
पण तुमची एबीसीडी तर पक्की आहे. आपले अल्फाबेटिकली जी ऑर्डर आहे एबीसीडी ची ऑर्डर, ती तुमची सगळ्यांची पक्की आहे, पाठ आहे. त्या ऑर्डर नुसार, त्या क्रमानुसार शब्दांची रचना करणे म्हणजे डिक्शनरी स्किल. आता याच्यामध्ये खूप सिंपल असं विचारणार नाही, प्रत्येक चार शब्दातले पहिले दोन तीन अक्षर ही सेम सेम देणार आणि त्याच्यावर आपल्याला विचारणार की कोणता शब्द कोणत्या नंबरला आहे. यातला पहिला प्रश्न आपण पाहूया. बाय अरेंजिंग द गिव्हन वर्ड्स, बघा, बाय अरेंजिंग द गिव्हन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, अल्फाबेटिकल ऑर्डर, वर्णानुक्रमे लावल्यानंतर विच वर्ड विल बी इन द मिडल पोझिशन. बघा विचारलंय काय, मिडल पोझिशन. वर्णानुक्रम लावल्यानंतर कोणता शब्द हा मिडल पोझिशनला येईल. मिडल म्हणजे मध्यभागी. मग मध्यभागी पोझिशन येण्यासाठी विषम अंक असलेल्या संख्येचा या ठिकाणी शब्द तेवढे पाहिजेत. विषम संख्या बघू आपण आहेत का. पहिला शब्द आहे फोर हेड, एफ ओ यू आर नाही बरं का. दुसरा शब्द आहे आय लीड. तिसरा आहे आय ब्रो. चौथा आहे आय लॅश. आणि पाचवा आहे एल्बो. बरोबर, पाच शब्द आलेले आहेत. आता पाच शब्द आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी आपण मिडल घेऊ शकतो. बघा एकच मिनिट फक्त. आता मिडल घेण्यासाठी आधी आपल्याला कमीत कमी सगळेच क्रम महत्वाचा आहे, पण तसा पहिले तीन तरी शब्द आपल्याला ओळखता आले पाहिजेत. बघू आपण ए बी सी डी ई एफ. हा एफ तर गेला सगळ्यात शेवटी जाऊन बसला, कारण ए बी सी डी ई, मग ई अक्षर असलेले शब्द कोण कोणते. ए बी सी नाही, डी नाही, मग ई आहे. तर ई अक्षर असलेले चार शब्द मिळालेत. एफ हा सगळ्यात शेवटी जाणार, तो पाचवा येणार. पाच नंबरचा विचारलेला नाही मिडलला. बघू म्हणजे ज्या पर्यायात पर्याय त्यांनी दिलेलाच नाही तो एफचा. आता याचे ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन, दुसरा, तिसरा आणि चौथा. पहिला ऑप्शन आहे आय ब्रो, दुसरा ऑप्शन आय लीड, तिसरा ऑप्शन आय लॅश, चौथा ऑप्शन एल्बो. आपल्याला तीन नंबरच्या पोझिशनला, मिडल पोझिशनला कोणता शब्द येईल बघायचा. आणि हा प्रश्न फेब्रुवारी 2017 मध्ये विचारलेला आहे. आता बघू बरं का आपण. ई ई ई ई, ओके, ईचं काम झालं. चला पुढे वाय. इथं वाय, इथं वाय, इथं वाय, इथं वाय नाही. एल बघा, एल्बो. ईच्या पुढे एल आहे. मग आता बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल, म्हणजे एल हे अक्षर आधी आहे आणि वाय चे अक्षर सगळी नंतर आहेत. म्हणजे आपल्या क्रमात एक नंबरला शब्द येणार आहे एल्बो. एल बो म्हणजे एल्बो हा पर्याय तर घ्यायचा नाही, कारण आपल्याला मिडल पोझिशनला विचारलाय. म्हणजे चौथा पर्याय आपला उडाला इथं, एल्बो. आता उरलेल्या तीन मध्ये बघू आपण, आय लॅश, आय लीड आणि आय ब्रो मध्ये. याच्यामध्ये आपलं उत्तर मिळणार आहे आपल्याला. बघा ई वाय, ई वाय, ई वाय, परत ई वाय ई, ई वाय ई, ई वाय ई, तीन अक्षर सेम झाले. आता बघू आय लीड मध्ये एल आहे, आयब्रो मध्ये बी आहे, आय लॅश मध्ये एल आहे. आता आयब्रो मध्ये बी, ए बी लगेच बी आला, म्हणजे एल हे अक्षर नंतर आहेत. म्हणजे दोन नंबरला आपला शब्द आहे आयब्रो. आपल्याला दोन नंबर नाही पाहिजे. पाच शब्दामध्ये आपला तिसरा शब्द मध्यभागी असतो. आयब्रो म्हणजे आयब्रोचा पर्याय पण कॅन्सल झाला. आता बघा दोन आय लॅश आणि आय लीड याच्यामध्ये कोण येईल बघू आपण. एल एल सेम आहे. आता इथं आय आहे आणि इथं ए आहे, आय लॅशचा ए आहे. मग एबीसीडीतला ए तर पहिल्यांदाचे, त्यामुळं आय लॅश हा तीन नंबरला हा शब्द येतोय. चौथा पाचवा बघायची गरज नाही तीन नंबरचा, कारण पाच शब्दामध्ये इकडं दोन, इकडं दोन, मध्यभागी तिसरा आय लॅश.
आयलॅश हा पर्याय अगदी योग्य आहे, आयलिड चुकीचा आहे. आयलॅश म्हणजे पर्याय नंबर दोन. हा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे, फक्त थोडं इथं जरा मन स्थिर ठेवायचं आणि शांततेने विचार करायचा. क्वेश्चन नंबर टू, चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. बघा, दॅट कम्स, कम्स म्हणजे येतो, दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट, अल्फाबेटिकली फर्स्ट. आता फर्स्ट म्हणजे सगळ्यांना माहिती हा ऑर्डिनल नंबर आहे, आपण पाहिलेलं मग ऑर्डिनल नंबर. फर्स्ट जो पहिल्यांदा येतो, आता पहिल्यांदा येणारा त्यांनी शब्द ओळखायला सांगितलेला आहे, कोणता शब्द, मग त्यासाठी डायरेक्ट ऑप्शनच त्यांनी दिलेले आहेत. आणि हा प्रश्न 2019 मध्ये विचारलेला होता, फेब्रुवारीच्या 2019 मध्ये. पहिला आहे शब्द ट्यूजडे, दुसरा आहे फ्रायडे, तिसरा आहे संडे आणि चौथा आहे मंडे. प्रश्न सोपा आहे खूप, पण वारांची नावं बघितली की आपला मंडे मंडे आपल्या डोक्यात असतं की मंडे पहिला वार, म्हणजे इथं थोडीफार जर घाई झाली तर चुकू शकतं, मंडे आपण करू शकतो, पण आपल्याला वार पहिला कोणता हे नाही विचारला. अल्फाबेटिकली कोण पहिले येणार आहे, कोणता शब्द ते बघायचे. यांचा पहिला अक्षर टी, याचा एफ, याचा एस आणि याचा एम. आता टी एफ एस आणि एम याच्यामध्ये ए बी सी डी ई एफ आला, एफ म्हणजे फ्रायडे हा शब्द या ठिकाणी एक नंबरला येणार आहे, आपल्याला एक नंबरचाच विचारलेला आहे. ओके, आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर टू. आता या ठिकाणी तिसरा प्रश्न आपण पाहूया, चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. हा प्रश्न जरा थोडा वेळ आपल्याला घेणार आहे. चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर, करेक्ट वर जास्त जोर देऊन आपण पाहायचं आहे, करेक्टच विचारलेले आहे. करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स, खाली दिलेल्या शब्दांमधून करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी मी चार पर्याय तुमच्या समोर घेतोय. पहिला ऑप्शन आहे कॅरट, कॅपिटल, केम आणि कॅमल. दुसरा रंग घेऊ आपण शब्दांचा, केम, कॅमल, कॅपिटल. शब्द तीच आहेत पण ऑर्डर कुठं करेक्ट आहे ते बघायचे. कॅरट, तिसरा कलर वेगळा घेऊ, केम, कॅमल, कॅरट अँड कॅपिटल. चौथं आहे कॅमल, केम, कॅरट अँड कॅपिटल. आता असं घाई घाईत जर आपण विचार केला आणि लगेच पर्याय लिहून टाकला, नाही हे बरोबर आहे, तसं जमणार नाही. आपल्याला इथं प्रत्यक्ष पर्याय कोणता येतोय ते चेकच करावं लागेल. बघा, कॅरोटचा सी, याचा सी, याचा सी, याचा सी, पहिला पर्याय आपण चेक करू. याचा ए, पुढे ए ए ए म्हणजे सी ए शब्द, सी ए ही दोन अक्षर या ठिकाणी सेम आहेत. आता तिसरं अक्षर पहिल्याचं आर, पी, यम आणि यम, ठीक आहे बघू आपण. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एल एम, बघा एम एन ओ पी क्यू आर, आर नंतर आहे, यम आधी आहे, म्हणजे यम चे जे अक्षर आहेत ती दोन्ही शब्द सुरुवातीला पाहिजे होती. एल एम एन ओ पी क्यू आर, मग पी चा ओ पी क्यू आर, आर सगळ्यात शेवटी पी मध्ये, म्हणजे पहिला पर्याय तर नाही, पण याच्यावर आपल्या लक्षात काय आलं की हे दोन शब्द हे आधी पाहिजे, मग यात कोण आधी येईन आपण बघू, केम आणि कॅमल. बघा इथं केम आणि कॅमल आधी आलेलं आहे, केम आणि कॅमल, केमल आणि कॅमल,
म्हणजे खालच्या तीनही पर्यायामध्ये हे दोन्ही शब्द आधी आधी आहेत. आता आपण दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ. सी 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 चौघांचा सेम, ए ए ए ए सेम. आता यम यम, आता ह्या दोघांमध्ये आधी बघू आपण. यम आणि यम सेम आहे. आता इथं ई आहे, इथं सुद्धा ई आहे. आता एक लक्षात घ्या, जेव्हा अक्षर सी ए एम ई सी ए एम ई सारखे आहेत, पण पहिल्यामध्ये चारच अक्षर आहेत आणि दुसऱ्यामध्ये पाच अक्षर आहेत, तर ज्याच्यामध्ये कमी अक्षर असतात तो शब्द आधी घ्यायचा आहे. सी ए एम ई म्हणजे इथं एक नंबरला केम अगदी बरोबर आहे, त्यानंतर सी ए एम ई एल, मग पुढचं अक्षर कोणतं आहे फरक नाही पडत, इथं पाच अक्षर आहेत. आता ह्या ही ऑर्डर बरोबर आहे, केम आणि केम. आता पुढची ऑर्डर चेक करू बरोबर आहे का. इथं पी आणि इथं आर, ओ पी क्यू आर म्हणजे पी आधी आणि आर नंतर, म्हणजे कॅपिटल तीन नंबर बरोबर, कॅरेट सुद्धा बरोबर, चार नंबर शेवटी. म्हणजे प्रश्न क्रमांक तिसऱ्याला आपल्याला ऑप्शन नंबर आहे ऑप्शन नंबर टू. तर बघा आपण या ठिकाणी चारही आपले जे उपघटक आहेत त्यातली थोडे थोडे महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले. तर आज आपण व्होकॅब्युलरी मधले चार उपघटक पाहिलेले आहेत. मॅडम सर धन्यवाद. अतिशय सुंदर सुरसे, आदरणीय सुरसे महेंद्र सरांनी अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे. पहा या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटेल, सर्वांशी शेअर करावंसं वाटेल की सरांचं लेक्चर हे 28 जानेवारीला होतं. सरांना काल आपण म्हटलो की 9 वयसानी इतकं सुंदर सादरीकरण आणि तयारीनिशी खूप सुंदर पाठ घेतलेला आहे. तर सरांचं मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप असं मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, रवी भापकर सर यांचेही धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद सर्वांना, थांबवत आपण इथे. धन्यवाद. ओके मॅडम, थँक्यू.